नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये आपलं मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच याबद्दल चर्चा केली होती आणि आपण मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच हा पॉईंट समजून घेतला होता. आणि मित्रांनो, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच हा पॉईंट जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला नक्कीच मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हा पॉईंट समजेल. मित्रांनो, तो पॉईंट आणि हा पॉईंट 99% सिमिलर आहे, थोडासा नॉर्मली कुठेतरी चेंज केलेला आहे, तो चेंज आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, लक्ष द्या, आपल्याला शिकायचं आहे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास. तर बघा मित्रांनो, मागणीतील वृद्धी म्हणजे काय? इतर परिस्थितीमध्ये जशा उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती, इतर परिस्थितीमध्ये जशा उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो, इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने ज्यावेळेस मागणीत वाढ होते, म्हणजे मित्रांनो ही जी किंमत स्थिर आहे, ही किंमत आहे, किंमत स्थिर असून ज्यावेळेस मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ असे म्हणतात. वृद्धीलाच मित्रांनो वाढ असे म्हटलेले आहे. ज्यावेळेस मित्रांनो आपली किंमत ही स्थिर असते आणि आपली किंमत स्थिर असताना ज्यावेळेस आपल्या मागणीत वाढ होते त्यावेळेस त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात. आता मित्रांनो, आपली किंमत स्थिर असताना आपल्या मागणीत वाढ ही कशा पद्धतीने होते हे आपण आकृती साहाय्याने स्पष्ट करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन व्हेरी IMP आहे आणि मागच्या लेक्चर आपण जो शिकलो मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच हा पण प्रश्न तुम्हाला व्हेरी IMP आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या आकृतीची ओळख करून घेऊ. आता आकृती कशाची आहे मित्रांनो? मागणीतील वाढीची. मित्रांनो, किंमत स्थिर असताना मागणीत वाढ कशी होते हे आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करायचं आहे. तर बघा मित्रांनो, अय अक्षावर आपली किंमत दर्शवली आहे. काय दर्शवलं आहे मित्रांनो? अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि अक्ष अक्षावर आपली मागणी दर्शवली आहे. आज ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला पेपरला इथं मागणीतील विस्तार किंवा मागणीतील वृद्धी त्यावेळेस तुम्हाला लिहिताना तुमच्या दोन ओळी ह्या फिक्स असल्या पाहिजे. अश अक्षावर किंमत मागणी दर्शवली असून अय अक्षावर किंमत दर्शवली आहे. बघा मित्रांनो, लक्ष द्या, आता अय अक्षावर आपली काय दर्शवलेली मित्रांनो? किंमत. आता बघा मित्रांनो, अ आणि क हा एक वक्र आहे, बरोबर. आता मित्रांनो, ब वरून ब एक हा मित्रांनो ब आहे, ब वरून ब एक एवढी मागणीत वाढ झाली असता, ब वरून ब एक एवढी मागणीत वाढ झाली असता, म्हणजे मित्रांनो ही मागणी झालेली वाढ आहे, ब वरून ब एक एवढी मागणीत वाढ झाली असता किंमत कशी आहे मित्रांनो? इथे किंमत हा स्थिर आहे. कशी आहे मित्रांनो? स्थिर. ब वरून ब एक एवढी मागणी वाढली असताना किंमत आपली कशी आहे मित्रांनो? स्थिर आहे. कशी आहे? स्थिर. आता मित्रांनो, आपण मागणीतील विस्तारामध्ये असं बघितलं होतं की आपली ज्यावेळेस मागणी वाढली होती त्यावेळेस आपली किंमत काय झाली होती मित्रांनो? त्यावेळेस कमी झाली होती. आता मित्रांनो, इथे किंमत चौकरच नाही, म्हणजे किंमत कशी आहे मित्रांनो? इथं स्थिर किंमत आहे, किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे तुमच्या मागणीत वाढ झालेली असताना, तुमच्या मागणीत ब वरून ब एक एवढी तुमच्या मागणीत वाढ झालेली असताना तुमचा किंमत वक्र हा कसा आहे मित्रांनो? स्थिर आहे. म्हणजे मित्रांनो आपली जी व्याख्या आपण बघितली होती की आपल्या किंमतीत किंमत स्थिर असताना मागणीत होणाऱ्या वाढीला काय म्हणायचं मित्रांनो? मागणीतील वाढ म्हणायचं. आणि मित्रांनो तेच आता आपण बघितलं आहे, जसं ब वरून ब एक एवढी मागणीत वाढ झालेली आहे तेवढी आपली किंमत कशी आहे मित्रांनो? स्थिर आहे. कशी आहे मित्रांनो? स्थिर आहे. तर मित्रांनो लक्ष द्या, ही जी मागणी झालेली वाढ आहे ह्या वगैरे इथं दाखवलं आहे, ॲरोद्वारे दाखवलं आहे की ए आणि बी हा वक्र आहे आणि ए आणि बीच्या मध्ये काय झालंय मित्रांनो? हे दोन्ही वक्रामध्ये ही झालेली काय आहे मित्रांनो? वाढ आहे. काय आहे? वाढ. मागणी झालेली काय मित्रांनो? ही वाढ. म्हणून म्हणायचे मागणीतील वृद्धी ऑब्लिक वाढ. आणि मित्रांनो आता आपला दुसरा पॉईंट आपण बघूया, मागणीतील ऱ्हास. मागणीतील ऱ्हास किंवा घट, म्हणजे आपण तिकडे वाढ बघितली आणि आता आपण इकडं आपल्या मागणीतील घट बघूया. मित्रांनो लक्ष द्या, इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थितीमध्ये इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत काय झाली मित्रांनो? घट. आता तिकडे किंमत स्थिर असल्याने मागणीत आपल्या वाढ झाली होती, इथं किंमत स्थिर असल्याने आपल्या मागणीत घट झालेली आहे. ती घट
आता आपण तेव्हा त्यास मागणीतील घट असे म्हणतात. आता आपण मित्रांनो ह्या आकृतीद्वारे आपल्या मागणीतील होणारी वाढ आपण स्पष्ट केली होती आणि ह्या आकृतीद्वारे आपल्या मागणी झालेली घट ही आपण स्पष्ट करणार आहोत. तर मित्रांनो लक्ष द्या, इथे मित्रांनो तशी बहुन बय एवढी मागणीत वाढ झाली होती ते इथं मित्रांनो आपण लक्ष देऊया. आता हा आपला कोणता वक्र आहे मित्रांनो, मागणी घटीचा वक्र आहे. तर बघा मित्रांनो अ या अक्षर आपली किंमत दर्शवली आहे, जसं आपण तिकडे किंमत दर्शवली होती त्या पद्धतीने, आणि अक्ष अक्षर आपली मागणी दर्शवलेली आहे. तर बघा मित्रांनो अक्ष अक्षर किंमत दर्शवलेली असताना आता मित्रांनो ब नंतर काय येतं, ब एक ब दोन ब तीन बरोबर. आता आपला तो अक्ष जो मागणी वक्र आहे इथे खाली बघा मित्रांनो, ब वरून ब दोन, ब वरून ब दोन एवढी मागणी कमी झाली असता, ब वरून ब दोन ह्या मित्रांनो ब आहे ब वरून ब दोन म्हणजे एवढी मागणी ही कमी झालेली आहे. इकडं काय झाली मित्रांनो, कमी झाली आहे. हा ऍरो बघा मित्रांनो हा घटीचा वक्र आहे, जसं इकडे वाढीचा आपण बघितला होता अशी वाढ होते अशी मित्रांनो घट होते. तर मित्रांनो ब वरून ब दोन, ब वरून ब दोन एवढी मागणीत घट झाली असता, ब वरून ब दोन एवढी मागणीत घट झाली असता आपली किंमत कशी आहे मित्रांनो, आपली किंमत स्थिर आहे. आपल्या किमतीत इथे कोणताही बदल झालेला नाही. इथे हा जो ॲरो आहे मित्रांनो हा ॲरो आहे घटीचा, काय मित्रांनो घट, काय घट. जसे आपण इकडे ह्या ॲरोद्वारे वाढ दर्शवली होती वाढ, अशा पद्धती जी आपली वाढ होती आता आपल्या अशा पद्धतीने घट होते आहे. म्हणजे मित्रांनो बवरून ब दोन आपली मागणी घट होत आहे, म्हणजे बवरून ब दोन एवढी आपल्या मागणीमध्ये घट झालेली आहे. आणि आपण मागणीत वाढीमध्ये बवरून ब एक आपल्या एवढी मागणीत वाढ झाली होती, आता ब वरून ब दोन एवढी आपल्या मागणीत घट झाली आहे. हा मित्रांनो यार म्हणायचं आहे मागणीचा ऱ्हास, काय म्हणायचं मित्रांनो मागणीचा ऱ्हास, ब ब दोन म्हणजे हा ऱ्हास होत चालला मित्रांनो मागणीचा. इकडे ब ब एक आपल्या मागणीची वृद्धी म्हणजेच वाढ होत चालली होती, आणि आपल्या मागणीचा आता काय होत चालला मित्रांनो ऱ्हास होत चालला आहे. बघा मित्रांनो आता म म दोन आणि म म हा जो डिफ दोन्ही वक्रामधला जो डिफरन्स आहे तो कशाचा आहे मित्रांनो, ऱ्हास आहे. काय घट, ऱ्हास. आणि मित्रांनो म म आणि म एक हा जो वक्रामधील जो फरक आहे तो आहे मित्रांनो वाढीचा फरक आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ते मागणीतील वाढ आणि मागणीतील घट ह्या दोन्ही आकृत्या समजल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि पुन्हा एकदा आपण आकृती ही लक्षात घेऊया. बघा मित्रांनो फिक्समध्ये अ या अक्षर आपली किंमत असते आणि अक्ष अक्षर आपली मागणी असते, म्हणजे कोणतीही आकृती असू द्या आपलं अक्ष अक्षर मागणीच घ्यायची आणि अ या अक्षावर किंमतच घ्यायची. आता आपण ती आकृती स्पष्ट करूया. ब नंतर काय आहे मित्रांनो, ब एक ब दोन, मग ब वरून ब दोन, ब वरून ब दोन आपली काय मागणी कोणता वक्र आहे, राशीचा म्हणजे घटीचा. म्हणजे ब वरून ब दोन एवढी आपली मागणीत घट झाली असता आपली किंमत स्थिर आहे. बघा मित्रांनो किमतीत कोणताही बदल झाला का नाही, किंमत ही स्थिर आहे. किमती वक्र किंमत स्थिर आहे, किमतीत आपल्या कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे आपण जे व्याख्या शिकलो होतो मित्रांनो ते मित्रांनो इथे आपण प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. म्हणजे जसं आपण बघितलं होतं किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, आज इथे किंमत स्थिर असताना मागणी झालेली घट आहे. घट असताना मित्रांनो किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आणि मित्रांनो म दोन म दोन आणि म म ह्या वक्रामधील जो फरक आहे त्या वक्रामधील फरकाला म्हणायचं मागणीतील घट. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या इथे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हा पॉईंट संपलेला आहे. आणि इथं मित्रांनो आपला थर्ड चॅप्टरसुद्धा संपलेला आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. मित्रांनो तुम्हाला मागील लेक्चरची लिंक ह्या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. थँक्यू.